नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आशा गटप्रवर्तक एकजूट करून केंद्र सरकारला जॉब विचारणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ बाया न घालवता आशा व गटप्रवर्तक एकजूट करून केंद्र सरकारला कशा पद्धतीने जॉब विचारणार आहेत व कॉ राजू देसले आणि कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आशा व गटप्रवर्तक एकजूट करून केंद्र सरकारला जॉब विचारणार बघा कॉ राजू देसले पहा अपडेट काय आहे आशा व गट प्रवर्तकांना राज्य सरकारने पाच हजार रुपये वाढ केली आहे राज्य सरकारचे आभार मानत आहोत लाडक्या बहिणींना राज्य सरकारने एक हजार पाचशे रुपये मात्र, मात्र आशा गटप्रवर्तक अंशकालीन स्त्री परिचर अंगणवाडी सेविका मदतनीस उमेद कर्मचारी संगणक कर्मचारी ग्राम रोजगार सेवक यांना अल्प मोबदला देऊन राबून घेतले जात आहे काही मानधन वरील कर्मचाऱ्यांना मात्र, मात्र मान दिला पाहिजे तरच योजना कर्मचारी लाडक्या आहेत असं म्हणता येईल अन्यथा काम करणाऱ्या योजना कर्मचारी बहिणींना सावत्र बहिणीची वागणूक देऊ नका असे प्रतिपादन कॉमेड क्रॉमेड राजू देसले यांनी केले बघा व येणाऱ्या काळात केंद्र सरकारने आशा गटप्रवर्तकसह सर्व योजना कर्मचाऱ्यांना गेली पाच वर्ष मोबदल्यात वाढ केली नाही कोरोना काळात काम करून घेतले आहे त्यांनी मोबदला वाढ क केली पाहिजे यासाठी आयटक योजना कर्मचारी प्रश्नांवर तीव्र आंदोलन करेल असा इशारा आयटक राज्य सचिव तसेच आशा गटप्रवर्तक संघटना आयटकचे राज्य अध्यक्ष कॉ राजू देसले यांनी प्रकाशा येथे आयटक आशा गटप्रवर्तक पदाधिकारी नंदुरबार जिल्हा मेळाव्यात व्यक्त केले बघा येणाऱ्या काळात गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा समावेशन आशा गटप्रवर्तकांना पेन्शन दीपावली बोनस या प्रश्नांवर लढा तीव्र करू असे देसले म्हणाले बघा आयटक भाकप नंदुरबार जिल्हा नेते ईश्वर पाटील यांनी आशा गट प्रवर्तकांचा लढा यशस्वी झाला याबद्दल अभिनंदन केले दोन हजार पाच मध्ये आशांना महिनाभर काम करून शंभर रुपये मिळत नव्हते गट प्रवर्तकांना ऐंशी रुपये प्रवास भत्ता दिला जात होता मात्र आपण आयटकच्या नेतृत्वाखाली सातत्याने आंदोलन करीत आज आपण आशा व गटप्रवर्तक पंधरा ते वीस हजार पर्यंत पोहचवला याबद्दल अभिनंदन करतो आणि अशीच एकजूट कायम ठेवा संघटनेला साथ द्या असे आवाहन पाटील त्यांनी केले बघा कॉ वैशाली खंदारे राज्य उपाध्यक्षा व नंदुरबार जिल्हा आशा गट प्रवर्तक आयटक नेत्या यांनी आशा गट प्रवर्तक लढाची आठवण करून दिली आणि गेली बारा वर्ष गेली बारा वर्ष संघर्ष करून यश मिळवले आहे नंदुरबार मुंबई नागपूर दिल्ली जाऊन आंदोलन केले आहे या पुढील काळात गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा व आशा गट प्रवर्तक प्रश्न साठी लढूया संपूर्ण जिल्ह्यातील आशा गटप्रवर्तक विजयी मेळावा निवडणूक नंतर करू असे प्रतिपादन केले बघा या प्रसंगी विचार मंचवर प्राजक्ता कापडणे मंदाकिनी पाडवी कॉ बुदा पावरा कॉ गुली पावरा रत्नानंदन मनीषा रहासे ललिता मनमाळे सावित्री पांडवी रंजना चव्हाण लता बिरारे माधुरी पाटील शकिला पांडवी पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होत्या बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे आशा व गटप्रवर्तक एकजूट करून केंद्र सरकारला जॉब विचारणार कॉ राजू देसले यांनी केलेलं वक्तव्य काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद